आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. कुरुंदवाड नगरपालिकेत हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं तैलचित्र. साहेबांचा आम्हाला अभिमान. नगराध्यक्ष काँग्रेस नेते जयराम पाटील यांचे गौरवोद्गार. कुरुंदवाड नगर परिषदेत हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं तैलचित्र लावण्यात आलं आहे. शिवसेनेचे उपनेते आणि कोल्हापूर जिल्हा उपप्रमुख अरुणभाई दुधोडकर यांनी आज कुरुंदवाड नगरपालिकेला भेट दिली आणि या ठिकाणी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेला अभिवादन करून आशीर्वाद घेतला. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीदिनी येथे प्रतिमा लावण्यात आली होती, मात्र आज अरुणभाई दुधोडकर यांनी आज पालिकेला भेट दिली. कुरुंदवाड नगरपालिकेत शिवसेनेचा एकही नगरसेवक नाही, पण प्रतिमा लावण्याचा ठराव झाला होता आणि त्यांची अंमलबजावणीही झाली. यावर नगराध्यक्ष जयराम पाटील म्हणाले, पालिकेत शिवसेनेचा नगरसेवक नाही, पण हिंदू हृदय सम्राट म्हणून आमच्या मनात बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल मोठा आदर आहे आणि आम्हाला गर्वही आहे. यामुळे नगरसेवक सुनील चव्हाण, अक्षय आलासे, आप्पा भोसले, सुहास पासोबा, नूर महम्मद पठाण, शिवसेना तालुका प्रमुख सतीश मलमे, अरुण होगले आदी प्रमुख उपस्थित होते. उपजिल्हा प्रमुख मधुकर पाटील यांनी यावेळी पालिकेचं आभार मानलं. आज कुंदवाडच्या या तुमच्या नगर परिषदेमध्ये या हॉलमध्ये तुम्ही स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या तैलचित्राचं अनावरण केलेलं आहे याच्या अगोदर. आज मात्र या ठिकाणी शिवसेनेचे एक नेते अरुणभाई दुधोडकर येत आहेत. काय सांगू शकाल या तुमच्या बाळासाहेबांच्या तैलचित्राच्या माध्यमातून? बाळासाहेब ठाकरेंच्याबद्दल सर्वांचं सांगूच आहे आणि हा तैलचित्र लावायचा कार्यक्रम झाला परवा, त्याच्या आधीच नगरपणे ठराव करून घेतला आणि ठराव झाल्यानंतर माझ्या कारगीत मी आल्यानंतर माझ्या हस्ते या कार्य मला खरोखर अभिमान वाटते आणि मला एक आनंद वाटतो त्याबद्दल. आणि बाळासाहेब हे एक थोर नेते होते आणि एवढी त्याची जनमानसात ताकद होती, नुसतं हात वर केले, आव्हान केले, लाख लोक त्यांच्या सभेला हजर होते, ही त्यांचं कर्तृत्व आणि एवढं त्यांची पॉप्युलॅरिटी होती. त्यामुळं ते त्यांनी जे महाराष्ट्रामध्ये मराठी माणसाबद्दल किंवा इतर याच्याबद्दल जागृती केली, अन्याय होत असेल तर अन्याय त्यांनी सोडण्याकरता प्रयत्न आयुष्यभर खर्च काढलं हे त्यांचं अतिशय वाकण्याची गोष्ट आहे. या ठिकाणी तैचित्र अनेक सांगतो मी, तैचित्र माझ्या हस्ते झालं अतिशय मला सार अभिमान मोठा वाटतो या ठिकाणी. महानकर न्यूज साठी कुरुंदवाडहून मोहन जमादार.